आरबीआयचं सीबीडीसी. आता सीबीडीसी म्हणजे काय? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. तर भारत हे देश बऱ्याच देशांपैकी एक देश आहे ज्यांनी स्वतःची डिजिटल करन्सी ओपन केली आहे बाय सेंट्रल बँक. किंवा सोप्या भाषेत म्हटलं तर स्वतःचे डिजिटल रुपये. ह्याला आरबीआयने ई रुपये असं नाव दिलंय आणि हे सक्सेसफुली त्यांनी लॉन्च केलंय गेल्या महिन्यात. पण नेमकं हे ई रुपये म्हणजे काय? तर आपण पैसे फिजिकल फॉर्म मध्ये वापरतोय तर मग ई रुपयाची गरज काय ना? आणि जर भारताला स्वतःची करन्सी लॉन्चच करायची होती तर क्रिप्टो करन्सी काय वाईट आहे? आणि हे ई रुपी जे आहे ते क्रिप्टो करन्सी पेक्षा वेगळं कसं आहे? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये शोधूया. सर्वात पहिलं आपण हे बघूया की हे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे नेमकं काय. म्हणजे सोपं आहे, तुमचे जे भौतिक पैसे आहेत ना तेच आभासी आहेत. म्हणजे क्रिप्टो करन्सीज कसं आहे तसंच समजा तुम्ही. म्हणजे तुम्ही या रुपयाने कोणाला पण पैसे देऊ शकता, बिल भरू शकता इत्यादी. पण तुम्ही हे विचार कराल ना की यार हे तर सगळं फोन पे, गुगल पे ह्या सगळ्याने पण होतं, मग सीबीडीसी नेमकं वेगळं कसं काय? पण तुम्ही जेव्हा हे गुगल पे किंवा फोन पे वापरता तेव्हा तुम्ही हे नोटीस केलं असणार आहे की कधी कधी तुमचं पेमेंट कम्प्लीट व्हायसाठी, पूर्ण व्हायसाठी 2 ते 3 सेकंड लागतात. किंवा कधी कधी तर पेमेंट फेल पण होतो. असं यामुळे होतं कारण यूपीआय पेमेंट्समध्ये ना बॅकग्राऊंडमध्ये बँक्सची सेटलमेंट चालू असते. फॉर एक्झाम्पल आपण समजून घेऊया की तुम्ही कोणाला पे करताय फोनपे अकाउंटवरून आणि तुमचं जे अकाउंट आहे ते HDFC बँकशी लिंक्ड आहे आणि तुम्ही ज्यांना पे करताय त्या व्यक्तीचं अकाउंट फोनपेवर आहे आणि फोनपे हे SBI बँकशी लिंक्ड आहे. तर बॅकग्राऊंडमध्ये काय होणार? HDFC आणि SBIचं पेमेंट सेटलमेंट होणार, ज्यामुळे पेमेंट प्रोसेसिंगमध्ये थोडा वेळ लागतो. जर आपण बघायला गेलो तर जेव्हा पण आपण कॅशमध्ये कोणाला पैसे देतो तेव्हा ते इमिजिएटली होतं, त्याच्यामध्ये थांबायची गरज नाहीये. म्हणजे समजा जर तुम्ही कोणत्या दुकानवाल्याला 500 रुपयाची नोट दिली तर ती 500 रुपयाची नोट त्याची झाली. बॅकग्राऊंडमध्ये तुमचं लेन देन किंवा हे टाइम 2-3 सेकंड असं वेट करायची गरज नाहीये. तर ही जी डिजिटल करन्सी जी सरकारने लॉन्च केली आहे ती पण अशीच काम करणार. म्हणजे यासाठी कोणत्याही प्रोसेसिंगची गरज नसणार आहे, पेमेंट एकदम लवकर होऊन जातील. हा पण तुम्ही असं म्हणाल की क्रिप्टो करन्सी पण ऑलमोस्ट सेमच आहे. म्हणजे जर तुम्ही कोणाला बिटकॉईन ट्रान्सफर केले तर ते बिटकॉईन त्यांचेच होऊन जातात लगेच. आणि तिकडे तर सगळं डिजिटल होतं, मग हे जे सीबीडीसी आहे ते वेगळं कसं आहे? तर दोघांमध्ये ना खूप मोठा फरक आहे. हे जे क्रिप्टो करन्सीज असतात ना ते डिसेंट्रलाइज आणि डिरेग्युलेटेड असतात. म्हणजे असं की जगामध्ये ना कोणतीही अशी कंपनी नाही जी हे क्रिप्टो करन्सीच्या डीलिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर हे जे क्रिप्टो करन्सी आहे ना त्याच्या फंक्शनिंगसाठी ते चालवं म्हणून तुमच्या आणि माझ्यासारखे युजर्स रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे ते युजर्स जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू शकतात. म्हणजे ना या रुपयाचा मेन सेंटर नाही म्हणून त्याला म्हणतात डिसेंट्रलाइज्ड. पण जे ई रुपये आहे ना ते आरबीआयने सेंट्रलाइज आणि लिगलाइज केलं आहे. तर जे ई रुपयाचं फंक्शनिंग असणार एंड टू एंड ती पूर्ण जबाबदारी फक्त आरबीआयची आहे. हा पण तुमच्या मनात असा पण विचार येईल की आपल्याकडे आधीच UPI आहे, गुगल पे, फोनपे वगैरे सगळं, मग भारताला एवढी घाई काय होती ई रुपये काढायची? तर पहिलं कारण असं आहे की जगामध्ये ना 80 जास्त देश हे 2011 पासून प्रयत्न करतात की ते स्वतःचे करन्सी लॉन्च करतील. हा पण क्रिप्टो करन्सीच्या मॅसिव्ह अडॉप्शन नंतर सगळ्या कंट्रीजला हे कळलंय की जर आपण आपली स्वतःची करन्सी नाही काढली आणि जर पुढे जाऊन कोणती नवीन करन्सी आली तर बहुतेक लोक किंवा बरेच लोक त्या करन्सीवर स्थलांतर होतील. दुसरं म्हणजे सरकार कधीपासून प्रयत्न करते की ते इंडियन करन्सीज म्हणजे फिजिकल कॅश आपण ज्याला भौतिक रुपये म्हणतो ते लवकरात लवकर किंवा खूप वेळापासून प्रयत्न करतात की ते काढून टाकावं. म्हणजे त्याचा वापर आपण कमी करावा किंवा नष्टच करावा. कारण भौतिक रुपये जे आहेत त्यांची प्रिंटिंग पण खूप महाग असते आणि जर डिजिटल करन्सी बघायला गेलो तर त्याची कॉस्ट 0. भौतिक रुपये जर आपण प्रिंट केले तर ते प्रत्येक बँकेला पोहोचवण्याचे म्हणजे डिस्ट्रीब्युशन ते पण खूप महाग असतं. म्हणजे आभासी रुपये असतील तर ह्याची पण कॉस्ट एकदम 0 होईल. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण भौतिक रुपये हे ट्रॅक करू शकत नाही की कोणाकडे गेलेत किंवा कुठून कुठे ट्रान्सफर झालेत किंवा कोणी कोणाला दिलेत आणि त्यामुळेच भ्रष्टाचार होतो. आता ह्या भ्रष्टाचाराला हाताळण्यासाठी सरकारने 2016 डिमॉनिटायझेशन केलं होतं. हां, तर त्यामुळे भ्रष्टाचार आटोक्यात तर आला होता पण त्याच्यानंतरचे इफेक्ट्स पण खूप वाईट होते. तर हेच होते दोन कारण. म्हणजे सगळेच करतायत म्हणूनच आपला देश करतोय असं नाहीये. आपल्या देशाला भौतिक रुपये
एकदमच नष्ट करायचे किंवा कमी करायचे, त्यामुळे त्यांनी आभासी पैसे किंवा रुपये सुरू केले. तर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया की आपल्याला खरंच हे ई रुपयाची गरज आहे का, म्हणजे भविष्यकाळात आपल्याला काय काम असणार आहे ह्याचं. म्हणजे बघा, मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देते एक शेतकरींचं. ते एका छोट्याशा गावात राहतात आणि ते पैशांमध्ये म्हणजे रुपयेमध्ये डील करतात. जेव्हा पण कोणत्या शेतकरीला पैशांची गरज असते तेव्हा ते जवळच्या बँकेत जातात, जे त्यांच्या गावापासून 20-30 किलोमीटर लांब असेल. म्हणजे तिकडून त्या ब्रँचमधून त्या बँकेच्या खात्यातून ते आपले भौतिक पैसे काढतात. तर ही जी प्रोसेस आहे अख्खी, ती कमीत कमी 2-3 तासाची असते, म्हणजे 2-3 तासाची होते त्यांच्यासाठी. तर आता विचार करा की त्या शेतकरीचं हे सगळं काम घरी बसल्या बसल्या झालं ई रुपयेमुळे. तर आणि त्यांना आपल्या बँकेच्या ब्रांचमध्ये जायची गरज नाही पडणार सारखी सारखी, म्हणजे हाय ना मस्त. तर सरकार हेच साध्य करण्याचा प्रयत्न करते ई रुपयेद्वारा, आणि भविष्यात भौतिक रुपयांचा वापर खूपच कमी होणार आहे. असं होऊ शकतं की एका लिमिटच्या वर जर तुम्ही पैसे विथड्रॉ केले तर त्यावर तुम्हाला बंदी लागू शकते. म्हणजे सरकार असे पण काही नियम काढू शकतात. आणि आपण त्या स्टेजला पण लवकरच पोहोचू जिकडे दुकानवाले हे भौतिक रुपये स्वीकार करायला नकारतील. आणि टायर 1 सिटीज मध्ये तर आता पण बरेच दुकानदार हे फक्त फोन पे जीपेच एक्सेप्ट करतात. तर ई रुपयाचे पूर्णपणे अडॉप्शन होण्यामध्ये बरेच वर्ष लागतील, म्हणजे होऊ शकतं 8-10 वर्ष पण. पण टायर 1 आणि टायर 2 सिटीज मध्ये तर आपण ह्याचा इम्पॅक्ट 1-2 वर्षामध्ये बघू शकतो. तर हा, मी शेवटला हेच सांगू इच्छिते की हे जे बदल होणार आहे त्यासाठी तयार राहा.